सर्वांना तारणाऱ्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. तुम्ही सर्वजण बरे आहात, सुरक्षित आहात या विश्वासानं पुन्हा एक बार उत्तम शुक्रवारच्या या भक्तीमध्ये यूट्यूबच्या द्वारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. या विशेष उपासनेला आपण सुरुवात करूया आणि या विशेष भक्तीला सुरुवात करत असताना आपण सर्वजण मिळून गीत गाऊया. भक्तिगीत संग्रह यामधील गीत क्रमांक 390, उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 79. भक्तिगीत 390, उपासना संगीत 79, पाहिला का प्रभु ख्रिस्त खिळलेला खांबावरी. या गीताचं पहिलं आणि शेवटलं कडवं आपण सर्वजण मिळून गाऊ. काहीच वाटत नाही काय? या माझ्या दुःखासारखे दुसरे कोणतेही दुःख आहे काय? हे लक्षपूर्वक पहा. देवाचं पवित्र वचन आपण ऐकूया. यावेळी आजच्या मननाकरिता असलेली वचन यशानामा ग्रंथ याचा 53 अध्याय आणि 1-12 ही वचन जस्टिन आपले ऑल्टर बॉय आपल्यासाठी वाचन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शास्त्रपाठ ऐकूया. यशयाचा 53 अध्याय वचन 1-12. यशया 53 वचन 1-12. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे? परमेश्वराचा बोध कोणास प्रगट झाला आहे? कारण तो त्याच्या पुढे रोपासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून
लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत आणि त्याला आम्ही मानले आहे. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वदण्यास नेते असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याच्यावर जुलूम करून व खटला चालून त्याला घेऊन गेले, जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्जनांच्या कबरींमध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंतांच्या कबर त्याला प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतास निर्दोष ठरवेल. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल. कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराध्यात गणू दिले, त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. या ठिकाणी प्रथम शास्त्र पाठ समाप्त होतो. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवापा, आमचे तारण व्हावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला विश्वासघाताने पकडून देण्यात आले, पापी जनांच्या हाती सोपविले गेले आणि क्रूसावर खेळण्यात आले. तुझ्या परिवारात आम्हाला घेतले जावे म्हणून हे सारे दुःख त्याने स्वखुशीने स्वीकारले. म्हणून तो आमच्यावर तुझी कृपा दृष्टी सर्वदा असू दे. तू सर्व पवित्र आत्म्यास असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर उद्गारलेल्या सात शब्दांचं मनन करण्याकरिता यावेळेस आपण त्या वधस्तंभाकडे आपली दृष्टी लावूया. आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं जी सात मूल्य आम्हाकरता त्या वधस्तंभावरून ठेवलेली आहेत, त्या अतिमहत्वाच्या मूल्यांकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. यावेळी मी विनंती करतो जस्टिन खेत्रे, प्रभू येशू ख्रिस्ताना वधस्तंभावरून उद्गारलेल्या पहिल्या शब्दाचं वाचन करतील. लुकृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि त्याचा 34वं वचन. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. हे देवाचे पवित्र वचन आहे. प्रार्थना करूया. परमेश्वर पित्या, तुझ्या पुत्रानं स्वइच्छेनं मरण आणि तेही वधस्तंभावरील मरण स्वीकारलं आणि उद्देश हाच होता की आम्हा पापी जनांचा तुझ्या कुटुंबामध्ये तुझ्या घरामध्ये समावेश व्हावा.
हे कृपाळू परमेश्वर दे बापा, दुःख सहन करत असताना तुझ्या पुत्रानं उद्गारलेल्या पहिल्या शब्दाचं मनन आणि चिंतन करण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. येशू ख्रिस्तमचा प्रभू याच्या द्वारे आमेन. प्रियजन हो, 2020 वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेचा विचार आज आम्ही करत आहोत. कालवरीचं अतिशय क्लेशानं भरलेलं, अतिशय त्रास आणि पीडा यांनी भरलेलं मरण आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं सहन केलं. आणि त्याचा उद्देश आम्ही पाहिला की बघ, तुमचं आणि माझं देवपित्याच्या घरामध्ये पुनर्प्रवेश व्हावा. पुन्हा एकवार तुम्ही आणि मी जे एदेन बागेमधनं हकलून दिलेले होतो त्यांना पुन्हा देवाच्या त्या गौरवी सानिध्यामध्ये येता यावं, यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं हा त्रास, हा दुःख, हे क्लेश आणि हा मरणदंड स्वखुशीने स्वीकारला. होसन्ना होसन्ना म्हणत आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं अतिशय आनंदानं स्वागत करणारा लोक समुदाय अचानक आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात गेला. आणि ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी झावळ्याच्या रविवारी तारणारा राजा म्हणून स्वीकारलं, त्याच प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आज ते आवाज उठवत आहेत, आम्हा करता बरप्पाला सोडा आणि याला वधस्तंभावर खिळा. आम्हा करता बरप्पाला सोडा आणि याला वधस्तंभावर खिळा. नाट्यमय रीतीनं जनमतामध्ये झालेलं हे परिवर्तन होतं आणि अगदी सहजासहजी हे परिवर्तन झालं असं नाही, परंतु तत्कालीन धर्म पुढारी, राजकीय पुढारी यांनी संगनमत करून जनसमुदायाला हे मत परिवर्तन करण्यासाठी भाग पाडलेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन अधिकारी जो होता तोही या मॉब समोर त्यानं माघार घेतली. पिलात ज्याच्याकडे प्रभू येशू ख्रिस्ताला मरणदंडाची शिक्षा देण्याकरिता नेण्यात आले होतं, त्या पिलातानं स्वतःचे हात धुतले आणि तो म्हणाला, मला यामध्ये काहीही दोष आढळत नाही. आणि मग राजाकडे आणि हेरोद राजाकडून पुन्हा पिलाताकडे अशी अतिशय दयनीय अवस्थेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची दणू दिंड काढण्यात आली. थकलेला प्रभू येशू ख्रिस्त 2 दिवसाच्या या चौकशीनंतर शारीरिक दृष्टीनं कमजोर झालेला प्रभू येशू ख्रिस्त आता त्याच्या जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे त्याची वाटचाल सुरू झालेली होती. हेरोद आणि पिलात यांच्याकडून झालेली चौकशी आणि त्या चौकशीला अतिशय नम्रतेनं दिलेली उत्तर ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं जणू काही विजयी मार्गावर असलेलं पहिलं पाऊल होतं. हेरोद आणि पिलात यांच्यासमोर जी उत्तर प्रभू येशू ख्रिस्तानं दिली त्या उत्तरामध्येच त्याचा वधस्तंभावरचा अर्थात मरणावरचा विजय त्यानं जणू काय पूर्ण केलेला होता. आणि अशा रीतीनं चौकशीच्या पर्वातून
आता प्रभू येशू ख्रिस्ताची शिक्षेकडे वाटचाल सुरू झालेली आहे, ज्याचा वृत्तांत शुभवर्तमानामधून तुमच्या वाचनात आला असेल किंवा विविध प्रवचनांमधनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल। त्यापैकी महत्त्वाच्या घटना मी तुमच्यासमोर पुन्हा एक बार ठेवतो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात पहिलं शासन असं ठरविण्यात आलं की त्याला चापकाची फटके मारून सोडून देण्यात यावं, आणि त्याप्रमाणे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला तत्कालीन व्यवस्थेनुसार चापकांची फटके देण्यात आली। किती फटके आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला बसली ते तुम्हाला ठाऊक आहे, आणि फक्त ती फटकी कशी बसवली त्याकडे थोडा वेळ मी तुमचं लक्ष केंद्रित करतो। ती फटकी फक्त हंटरची फटके नव्हती, चापकाची नव्हती, परंतु खास रीतीनं आमच्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्या दिवसाकरता नियोजित केलेल्या चापकाची ती फटकी होती। नेहमी जो चाबूक किंवा जो हंटर वापरला जात होता त्यापेक्षा वेगळा तयार केलेला हा चाबूक होता। आणि जर तुम्ही पॅशन ऑफ क्राइस्ट हा चित्रपट पाहिला तर त्या चापकाची कल्पना तुम्हाला येऊ शकते। त्या चापकाच्या शेवटल्या टोकाला अणकुचीदार अशा खिळ्यांचा एक पुंजका खास रीतीनं बांधण्यात आलेला होता, आणि त्या खिळ्यांची टोक जी होती ती थोडीशी अशी वाकडी करण्यात आलेली होती, आणि ज्यावेळेस तो चाबूक आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीवर पडत होता त्यावेळेस तो संपूर्ण शरीराला विळखा मारत होता, आणि शरीराच्या पाठीच्या एका भागामध्ये तो संपूर्ण खिळ्यांचा पुंजका अडकत होता। आणि ज्या ताकदीनं त्या रोमी शिपायानं प्रहार केलेला आहे त्याच ताकदीनं तो रोमी शिपाई तो चाबूक वापस खेचत असायचा, आणि जेवढी खिळे त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीच्या चांबड्यामध्ये अडकलेली आहेत ती सगळी खिळे ते चांबड खेचून बाहेर काढत होते। आणि जसा तो चाबूक बाहेर येत असे रक्ताची धार प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरातून पाठीतून उडत होती। अतिशय भयानक वेदना प्रभू येशू ख्रिस्ताला होत होत्या। ज्या शिपायांच्या हाती आमचा प्रभू येशू ख्रिस्त सापडलेला होता प्रियांनो ते राज्य होतं रोमी, आणि तत्कालीन लोकांनी रोमी साम्राज्याला पोलादी साम्राज्य असं म्हटलेलं होतं, आणि त्याचं कारण होतं त्यांचे शिपाई। अगदी 6 फूट 7 फूट उंची असलेले हे शिपाई, अतिशय भरभक्कम शरीरयष्टी असलेले हे शिपाई, अतिशय मेहनतीनं त्यांनी कमवलेलं त्यांचं शरीर, त्यांना वेतनाचा जे भाग होता त्या वेतनाच्या भागामध्ये 20% वेतन एक्स्ट्रा दिलं जायचं ते फक्त शरीर कमवण्याकरता, आणि त्यामुळे हे शिपाई ज्यांना रोमी शिपाई म्हटलेलं आहे अतिशय बळकट आणि भक्कम शरीरयष्टी असलेले हे शिपाई होते। आणि त्या शिपायांच्या समोर आमचे प्रभू येशू ख्रिस्त अतिशय किरकोळ शरीरयष्टी असलेले व्यक्ती दिसत होती। त्या शिपायांच्या मध्ये आमचा प्रभू येशू ख्रिस्त अतिशय छोटा असा दिसत होता, आणि अशा भरभक्कम शरीर कमावलेल्या त्या शिपायाचा फटका प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीवर पडत होता, आणि ज्या ताकदीनं तो शिपाई चाबूक पुन्हा खेचत होता विचार करा, विचार करा किती त्रास
आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला होत असेल. जणू काही कातरण्यापुढे असलेल्या कोकरासारखा तो स्तब्ध होता. चकार शब्दही त्यानं काढला नाही आणि सोडून देण्याची परिकाष्ठा पिलातानं केली. परंतु पुन्हा एक वार लोकांच्या मागणीनं जोर धरला आणि याची वाट लावा, याला वधस्तंभावर खिळा असं लोक अगदी मोठ्या स्वरूपात उंच आवाजात म्हणू लागले. दंडक होता, नियम होता, त्या नियमानुसार हा प्रश्न जनतेला विचारला गेलेला होता. वलांडन सणाच्या निमित्त एक अपराधी मुक्त करण्याची मुभा मला आहे असं तो प्रमुख बोलला होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून यरुशलेम करांनी त्यांच्याकरिता बरप्पा निवडला. बरप्पा जो दरोडेखोर म्हणून शिक्षा भोगत होता, बरप्पा जो तत्कालीन झिलोट या संघटनेचा सभासद होता आणि ही चळवळ करणारी संघटना होती जी रोमी शासनाच्या विरोधात चळवळ उभी करत होती. आणि अशा एका मोर्चाला मागून या जनतेनं घेतलं आणि जो सत्य होता त्याला वधस्तंभास खिळण्यास त्यांनी मागणी केली. आणि अशा रीतीनं प्रियांनो कोकरा म्हणून आलेला प्रभू येशू ख्रिस्त पूर्णतः आता कोकरा बनलेला आहे आणि त्याची धिंड सुरू झालेली आहे. अतिशय मोठा भरभक्कम वधस्तंभ त्याच्यासाठी सुनियोजित करण्यात आलेला होता. त्यांच्या खिळ्यांचा आकार, त्या वधस्तंभाचं मोजमाप मी मागील संदेशामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. अतिशय वेगळ्या स्वरूपाचा वधस्तंभ प्रभूसाठी सुनियोजित करण्यात आलेला होता आणि खूप वजनदार असलेला हा वधस्तंभ प्रभू येशू ख्रिस्ताच्या खांद्यावर ठेवण्यात आलेला होता. तत्पूर्वी अनेक प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला छळण्यात आलेलं होतं, कारण प्रभू येशू ख्रिस्तावर जे आरोप ठेवण्यात आलेले होते ते आरोप खूप विचारपूर्वक ठेवलेले होते. राजकीय आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेला होता आणि तो आरोप असा होता की हा स्वतःला यहुदियांचा राजा म्हणतो. धार्मिक आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेला होता आणि तो आरोप होता की हा मंदिर पाडण्याची भाषा करतो. प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिक, सामाजिक आणि राजकीय या तिन्ही माध्यमातून कोंडी करण्यात आलेली होती. धर्म पुढारी आणि राजकीय पुढारी अतिशय विचारवंत होते. सत्याला कसं काढून टाकायचं होतं अतिशय नियोजनबद्ध तयारी त्यांनी केलेली होती. आणि अशा राजकीय, धार्मिक आणि सामाजिक निर्माण केलेल्या अपराध्याच्या शासनाची, शिक्षाची, दंडाची सुरुवात आता झालेली होती. अगोदरच हेरोदानं आपला झगा त्याच्यावर घातलेला होता. तू यहुद्याचा राजा आहेस काय? आणि येशूनं म्हटलं की तुम्ही म्हणता तसं. आणि मग हेरोदानं त्याचा झगा त्याच्या अंगावर घातला. आणि अशा रीतीनं पुन्हा एक वार राजाचं वस्त्र परिधान करून आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कोकरा रूपाची दिंडी सुरू झाली. खांद्यावर वधस्तंभ,
केवळ वधस्तंभच नव्हे, सोललेली पाठ, डोक्यामध्ये अतिशय अणकुची दार काट्यांचा मुकुट राजाला शोभेल असा, कोकऱ्याला शोभेल असा तो मुकुट, त्यातूनही गळगळणारं रक्त। आणि या सर्व परिस्थितीचा सामना करत खांद्यावर वधस्तंभ घेऊन प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या पित्याच्या इच्छेपूर्तीसाठी कालवरीची वाटचाल सुरू केली। उपाशी येशू, पोटात काही नाही, वरून फटका पडतो आहे, प्रभू येशू ख्रिस्ता वधस्तंभ घेऊन पुढे पुढे जातो आहे। वधस्तंभ घेऊन जात असताना त्याचं स्वतःचं वजन आणि त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असलेलं वधस्तंभाचं वजन त्याला असह्य झालेलं होतं। आणि म्हणून मध्येच कुठेतरी प्रभू येशू ख्रिस्त थांबत असायचा आणि थांबलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीवर पुन्हा एक बार रोमी सरदाराचा, रोमी शिपायाच्या बळकट हाताचा फटका चापकाद्वारे बसत होता, विवळत होता, कणत होता, घाम वाहत होता, रक्त वाहत होतं। आणि अशा परिस्थितीमध्ये एक एक पाऊल पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त जात होता। लोक समुदाय मागून चालला होता, अनेक जण रडत होती, अनेक जण आक्रोश करत होती। प्रभू त्यांना म्हणाला, माझ्यासाठी रडू नका, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या मुलाबाळांसाठी रडा। आणि आपला वधस्तंभ घेऊन पुढे पुढे प्रभू येशू ख्रिस्त चालला। कालवरी आली, सुनियोजित केलेलं ठिकाण जवळ आलं, दोन अपराधी सोबत प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी, आणि फाटकन कोणीतरी पेकाटात लाद घातली आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर पडला। पडल्याबरोबर कुणीतरी हातावर पाय ठेवला आणि हातावर पाय ठेवून त्या हातामध्ये खिळे ठोकले। तीन खिळे नव्हते जे आम्ही चित्रामध्ये पाहतो, तर मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक बोटाच्या सांध्याच्या हाडामध्ये त्या दिवशी खिळे ठोकले गेले। साधारण सहा खिळ्यांवर एक हात, सहा खिळ्यांद्वारे एक हात ठोकला गेला, सहा खिळ्यांद्वारे दुसरा हात ठोकला गेला। मानेच्या मध्यभागी असलेली जी जागा आहे मागच्या साईडनं, त्याच्यामध्येही एक खिळा ठोकला गेला। इतिहासामध्ये आम्हाला हे पाहायला मिळेल। आणि अशा जवळपास 14 ते 16 खिळ्यांवर प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर टांगण्यात आलं। अतिशय असहाय्य हे दुःख होतं, शक्तीच्या पलीकडे हा त्रास होता। आणि हा त्रास देणारे त्या वधस्तंभांच्या समोर टिंगल टवाळी करत उभे होते। हा सर्व त्रास देणारे त्याच्या भोवती उभे होते, हसत होते, टिंगल करत होते। आणि अशा परिस्थितीमध्ये अतिशय विरोधाभास असलेला शब्द आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघाला, अनपेक्षित असलेला शब्द आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघाला। आणि तो म्हणाला, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहेत त्यांना समजत नाही। हे बापा यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत त्यांना समजत नाही। जमावाच्या अपेक्षेच्या विरुद्ध हा शब्द होता। त्या जमावामध्ये असे अनेक लोक होते, ती इच्छा बाळगून होते की आता आमचा प्रभू येशू ख्रिस्त या लोकांना शाप देईल। आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्तानं शाप दिल्याबरोबर आता हे सगळे जळून खाक होतील आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा त्या वधस्तंभावर खाली येईल।
परंतु त्या सर्वांच्या अपेक्षेचा भंग त्या ठिकाणी झालेला आहे आणि देवाची प्रीती, देवाची सहनशीलता, देवाची नम्रता पुन्हा एक बार आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून बाहेर पडलेली आहे. हे बापा यांना क्षमा कर. रात्रभर त्यांनी माझी कुचेष्टा केलेली आहे, माझ्या मुखावर थुंकलेले आहेत, माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून माझ्या मुखात चपरका मारलेले आहेत. त्यांना क्षमा कर हे बापा, त्यांना क्षमा कर. त्यांनी माझी पाठ सोलून काढलेली आहे हे बापा, त्यांना क्षमा कर. त्यांनी मला कटकारस्थानानं धरून दिलेलं आहे हे बापा, त्यांना क्षमा कर. त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत हे त्यांना समजत नाही. प्रियजन हो, या उद्गारामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या सेवा कार्यामध्ये जे शिक्षण तुम्हाला आणि मला दिलं किंवा तत्कालीन समाजाला दिलं, त्या शिक्षणाची पूर्णता आम्हाला पाहायला मिळते. आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं शिकवलं, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं शिकवलं, कोणी तुझ्या एका गालावर मारलं तर तुझा दुसरा गाल त्याच्या पुढे कर. कोणी तुझा अंगरखा काढून घेतला तर त्याला बंडीही काढून दे. हे शिक्षण तू आपल्या वैर्यासाठी प्रार्थना कर. हे शिक्षण देणारा प्रभू येशू ख्रिस्त, त्यानं दिलेलं शिक्षण त्याच्या स्वतःच्या अंगी आहे हे प्रकट करतो आहे. आणि असं म्हटलेलं आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली. प्रभू येशू ख्रिस्तानं जे शिक्षण त्याच्या अनुयायांकरता दिलेलं आहे ते शिक्षण स्वतः त्याच्या कृतीमध्ये त्यानं दर्शवलेलं आहे. आणि म्हणून एवढा त्रास, एवढा छळ करणाऱ्यांच्या साठी आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरनं त्याच्या पित्याकडे हे म्हणतो आहे, हे बापा यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत त्यांना समजत नाही. आणखीन एक घटना पवित्र शास्त्रामध्ये आहे आणि स्तेपनाच्या बाबतीत घडलेली ती घटना आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 7व्या अध्यायामध्ये ती घटना तुम्हाला वाचन करावयास मिळेल. स्तेपनाला दगडमार होत होता आणि स्तेपनाकडे त्यानं लोकांनी अतिशय द्वेषानं दगडमार सुरू केलेली होती. स्तेपनाचं लक्ष मात्र स्वर्गाकडे होत आणि स्वर्ग उघडलेला त्याला दिसला आणि त्यानं ही प्रार्थना केली की हे बापा यांचं हे पाप यांच्याकडे मोजू नकोस. प्रभू येशू ख्रिस्तानंतर क्षमेचा हा गुणधर्म त्याचा अनुयायी असलेल्या स्तेपनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. प्रभूच्या क्षमाशीलतेचा हा गुणधर्म त्याचे इतर अनुयायी ज्यांच्या जीवनामध्येही आम्हाला पाहायला मिळतो. त्याचे सर्व शिष्य हे क्षमाशील होते, कारण त्यांनी क्षमाशील असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सह आपलं जीवन व्यतीत केलेलं होत. वधस्तंभावरील ख्रिस्त तुम्हाला आणि मला आज हेच शिक्षण देत आहे, तुम्ही आपल्या वैर्यावर प्रीती करा, तुमचा द्वेष करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा, तुमचं अहित करणाऱ्यांचं हित तुम्ही करा, तुमच्याशी कुभांडानं वागणाऱ्यांचं तुम्ही चांगलं करा. आणि हेच ख्रिस्ताच्या शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. ख्रिस्तानं जे काही शिकवलं क्षमा करण्याच्या बाबतीत ते त्यानं वधस्तंभावरून स्वतःच्या जीवनातून आमच्या समोर ठेवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची असलेली ही प्रार्थना आहे. पहिला शब्द
प्रभू येशू ख्रिस्तानं केलेली प्रार्थना आहे, आणि प्रार्थना त्यानं स्वतःसाठी केलेली नाही, तर त्याची अवहेलना करणाऱ्यांसाठी, त्याचा द्वेष करणाऱ्यांसाठी, त्याचा मत्सर करणाऱ्यांसाठी, त्याचा त्याग करणाऱ्यांसाठी त्यानं प्रार्थना केलेली आहे. अर्थात जे काही त्याच्या विरोधात होतं त्या सर्व विरोधासाठी त्यानं प्रार्थना केलेली आहे, आणि आपल्या पित्याकडे याचना केलेली आहे की हे पित्या, ज्यासाठी मी येथे आहे ते कारण तू जाणतोस, आणि त्या तुझ्या कुटुंबामध्ये यांचाही समावेश हो. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं पहिल्या शब्दाच्या रूपानं केलेली आहे, आणि हीच प्रार्थना त्याचे अनुयायी या नात्यानं तुम्हाला आणि मला करायची आहे. बदललेल्या प्रार्थनेचं स्वरूप पहिल्या शब्दाच्या रूपानं प्रभू येशू ख्रिस्तानं आज आमच्या पुढे ठेवलेलं आहे. आमची प्रार्थना फक्त डिमांड झालेली आहे, प्रभू मला हे दे, प्रभू मला ते दे, प्रभू मला अमुक याची गरज आहे, धमक्याची गरज आहे, प्रभू धमक्याचं असं कर, धमक्याचं तसं कर. प्रभू येशू ख्रिस्तानं ते पॅटर्न बदललेलं आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्तानं एकच प्रार्थना आमच्या समोर आज ठेवलेली आहे, प्रभू त्यांना क्षमा कर. हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत त्यांना समजत नाही. प्रभूच्या या पहिल्या उद्गाराबद्दल आम्ही आमच्या प्रार्थनेचं पॅटर्न बदलण्याचा प्रयत्न करूया. प्रभूच्या या पहिल्या उद्गारामधून तो जसा त्याच्या पित्याच्या अज्ञेमध्ये राहून येतपर्यंत पोचला, तसं त्याच्या आज्ञेत राहून आम्ही त्या कुटुंबाचा एक भाग, अविभाज्य भाग बनण्याचा प्रयत्न करूया. प्रभू येशू ख्रिस्तानं किती मोठं दुःख सहन करून नंतर ही प्रार्थना केलेली आहे त्याची जाणीव आपण ठेवूया. आणि जर का आज या उत्तम शुक्रवारी आम्ही संकल्प केला, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे सहनशीलतेचं, नम्रतेचं, त्यागाचं, क्षमाशीलतेचं जीवन जगण्यास मी आजपासून सुरुवात करणार आहे, प्रियांनो, आमचा निश्चय आम्हाला देवाच्या घरामध्ये राहणाऱ्यांच्या पैकी एक बनवणार आहे. देवाच्या कुटुंबामधला एक व्यक्ती आम्ही घडणार आहोत. बारकाईनं विचार करूया, 2000 वर्षांपूर्वी किंबहुना 2020 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्तानं उद्गारलेल्या या शब्दाचं आज आमच्या जीवनामध्ये आम्ही लागूकरण कशा रीतीनं करणार आहोत. देवा, योग्य रीतीनं या शब्दाचं लागूकरण आमच्या जीवनात करण्यास तुम्हाला आणि मला शक्ती